नमस्कार. तेज आणि फास्ट बातम्यांसाठी एकदा परत मी अंजली कदम 24 तास मध्ये उभी आहे. तुम्ही बघत राहा फक्त 24 तास. जे आहेत ते भारी संख्येमध्ये पूर्ण भारताच्या वेगवेगळ्या भागातून अमरनाथ यात्रेसाठी आणि वेगवेगळ्या यात्रेसाठी जात असतात आणि त्यासाठी आम्ही पाहिलं की प्रत्येक वेळेला ही न्यूज येते की अमुक बसवरती हल्ला झाला, अमुक यात्री मेले आणि हे कुठपर्यंत चालणार आहे. यात्री जे आहेत ते देवाच्या दर्शनासाठी जातात, त्यांनी कोणाचं काही बिघडलेलं नसतं. पण अशा यात्रींवरती हल्ला करणे म्हणजे हिंदू लोकांवरती हल्ला करणे, हिंदूच्या प्रतिष्ठेवरती हल्ला करणे, हिंदुत्वावरती हल्ला करणे असा हा यांचा संदेश असतो. म्हणजे हिंदू यात्रेने तिथे जाऊ नये आणि घाबरून त्या यात्रेला बंद पडावी, ती यात्रा चालू राहू नये त्यासाठी हे असे सगळे प्रयत्न केले जातात. म्हणून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या सगळ्या हत्या प्रकरणी खूप निंदा करते आणि गव्हर्नमेंटला सांगते, मोदी सरकारना विनंती करते की हे सगळे त्वरित थांबा, नाहीतर आम्ही गृहयुद्धच्या पातळीवर आम्ही हे सगळे हाताळायला आम्ही मैदानात उतरू आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही आळ आणू. आम्ही हिंदू आहोत, आम्ही सहिष्णुतावादी आहोत, म्हणून आम्ही शांतपणे हा असा निवेदन करतो आहे. पण जी लोक अत्याचार करतायत, आतंकवाद करतायत, याला कुठेतरी आळ आला पाहिजे आणि ही वेळ आहे. जर आता आला नाही तर पुढे कधीच येऊ शकणार नाही आणि प्रशासनावरून आमचा विश्वास आता तुटत चाललेला आहे. त्यामुळे आम्ही जागजागे ठिकठिकाणी हे कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती आणतोय, ज्यासाठी निषेध वाढावा ठिकठिकाणी प्रत्येक राज्यातून, प्रत्येक देशातून, जिल्ह्यातून यासाठी आम्ही आवाज उठवत आहे. पूरी तरह से एकत्रित होकर और इन सभी आतंकवादियों पे हमला करते हुए और हमें अपने लोगों को, अपने जो यहाँ पे हमारे सीधे साधे जो हिंदू भारतीय बंधु हैं सबको सुरक्षित रखना है, तो इस तरह की जो गतिविधियां हैं आतंकवादियों की उसे हमें पूरी तरह समाप्त करना होगा और हमारे देश के प्रधानमंत्री को यह संदेश देना होगा कि अब हम सब एकत्रित हुए हैं, आपके साथ खड़े रहेंगे और जब भी जब तक ये अमरनाथ यात्रा चलेगी हम सब वहां जाएंगे, प्रतिवर्ष जाएंगे. और आपके नॉलेज के लिए बताना चाहता हूं, इस 30 जुलाई को हम सब 7 दिनों के लिए अमरनाथ यात्रा जा रहे हैं. और आप सबको भी आह्वान है कि आप सबको आना है तो हमारे साथ जुड़िए. अभी अभी आपको हमारे भरत विश्वकर्मा जी ने आपको अपना हमारी साइट दी हुई है, हमारे कॉन्टेक्ट नंबर दिए हुए हैं, हमसे जुड़ सकते हैं. बहुत बहुत यात्रा के दौरान जो 7 हिंदू भाइयों को आतंकवादियों ने गोली मारा है उसके विरोध में आज जिले के माध्यम से आज विरोध प्रदर्शन की रैली हमने निकाली. आगे का क्या रहेगा, ऐसे ही मरते रहेंगे श्रद्धांजलि या कुछ और भी करेंगे? इसका कड़ा विरोध करेंगे और जोर शोर से इसका विश्व विरोध करेंगे और सड़कों पर आंदोलन करेंगे. बीजेपी को जैसा अत्याचार होता है तो समस्त हमारे विश्व हिंदू परिषद बजरंग दल के लोग सड़क पर उतर के आंदोलन करेंगे और जोर से इसका पूरा विरोध करेंगे.